नमस्कार, आज आपण पाहणार आहोत उपवासाचा शाबू वडा। आता उपवास म्हटलं की तोच शाबू खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन काहीतरी वेगळे खावेसे वाटते, म्हणून आपण तेलात तळून शाबू वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। सोबत मस्त दही चटणी। एक वाटी शाबू घेतलेला आहे, 3 मध्यम आकाराचे आलू उकडून घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चटणीसाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे। प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे थंड झालेले आहेत, आता आपण ते वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत। हिरवी मिरची आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिरची वाटून झालेली आहे। एक भांड घ्या, आता त्यामध्ये आपण आलू टाकून कुस करून घेऊत। बारीक असे हाताच्या साहाय्याने बारीक कुस करून घ्यायचे आलू, नाहीतर किसून घेतले तरी पण चालतील। आलू कुस करून झालेले आहेत, आता आपण त्यामध्ये शाबू टाकून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये आपण ठेसा वाटलेला टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आपण वाटलेली हिरवी मिरची टाकून घेऊया। त्यानंतर वाटलेला शेंगदाण्याचा कुटा टाकून घेऊ। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। तर आता हे मिश्रण आपण सगळं उंडा चुरल्यासारखं चुरून घेणार आहोत, जेणेकरून हे सगळं एकजीव होईल असं चुरून घ्या मस्त। ह्याच्यात पाणी वापरायचं नाही, बिना पाण्याचं चुरून घ्यायचं आपल्याला। तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, त्यापासून आता आपण वडे तयार करूया। वडे तयार करेपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवूया। तुम्हाला जशा प्रकारचे वडे पाहिजे आहेत तसे त्या साईजचे तुम्ही वडे करू शकता। मी एवढा उंडा घेतलेला आहे, ते असं हाताच्या साहाय्याने गोल करून घ्यायचा आणि त्याला थोडंसं असं सपट करून घ्यायचं। वडा जास्त पातळही बनवायचा नाही, थोडासा जाडच ठेवायचा अशा प्रकारे। तर आपण सर्व वडे करून घेऊया। वडे जास्तही पातळही करायचे नाहीत आणि जास्त जाडही करायचे नाहीत, मध्यम आकाराचे करायचे। वडे सोडून घेऊया। असा लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि नंतर पलटी मारायची। तर पहा, असं दोन्ही साईडने आपला लाल कलर आलेला आहे मस्त असा। वडे टाकल्यानंतर गॅस फुलच ठेवायचा 1 मिनटं, नंतर कमी करून ते तळून घ्यायचे। अशा प्रकारे आपले मस्त असे वडे लाल सर पद्धतीने झालेले आहेत तयार, ते आता आपण काढून घेऊया। एकदम मस्त असे खरपूस खरपूस झालेले आहेत। आता आपले वडे करून तयार झालेले आहेत, तर त्यासाठी लागणारी दह्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत आपण। तर त्या चटणीसाठी आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि शेंगदाणे चोळून घेतलेले आहेत। चोळून नाही घेतले तर आपल्या चटणीला लाल कलर येईल, त्यामुळे आपण शेंगदाणे चोळून घेतलेले आहेत आणि 1 मिरची घेतलेली आहे हिरवी। हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि वाटून घेणार। अशा प्रकारे आपला उपवासाचा वडा तयार झालेला आहे मस्त खुसखुशीत। सोबत दह्याची चटणी। शाबू वडा खायला पण मस्त लागतो,
तर शाबूवडा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन क्लिक करा। धन्यवाद।